मुंबई पोलिसांनी बनावट नोटांच्या छपाई आणि वितरणात गुंतलेल्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करून 7 जणांना अटक केली असून त्यांच्याकडून 7 कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 25 जानेवारी रोजी संध्याकाळी गुन्हे शाखा 11 गुप्त माहिती मिळाली होती की एका ओला कारमध्ये बनावट नोटा असल्याचा संशय आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी 2 पथके तयार करून या गाडीचा पाठलाग केला आणि उपनगरातील दहिसर चेकपोस्टवर त्या कारला अडवले. कारची झडती घेतली असता गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना 5 कोटी रुपयाच्या बनावट चलनी नोटांचे 250 बंडल असलेली बॅग सापडली. कारमध्ये बसलेल्या 4 जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करताना पोलिसांना त्यांच्या आणखी 3 साथीदारांची माहिती मिळाली. माहितीनुसार पोलीस पथकाने अंधेरी पश्चिम येथील एका हॉटेलवर छापा टाकत 3 जणांना अटक करत आणखी 2 कोटी रुपयांच्या बनावट नोटांचे आणखी 100 बंडल जप्त केले. बनावट नोटांव्यतिरिक्त पोलिसांनी टोळीच्या सदस्यांकडून 1 लॅपटॉप, 7 मोबाईल फोन, 28,170 रुपये रोकड, आधार आणि पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्ससह इतर गोष्टी जप्त केल्या आहेत. तपासादरम्यान या नोटा दिल्लीवरून आले असून पुढील तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक चव्हाण यांनी सांगितले आहे. हा, बनावट नोटा पकडलेल्या आहेत त्या 7 कोटीच्या आहेत. 2000 नोट आहे, अशा 7 कोटीच्या नोटा पकडलेल्या आहेत. आणि त्या दहिसर चेकनाक्यावर आम्ही ओला गाडी, म्हणजे इन्फॉर्मेशन होती की ओला गाडीमध्ये घेऊन जात आहेत म्हणून, त्या इन्फॉर्मेशननुसार आम्ही 2 पथक हे करून फॉलो केली. टीम एक चेकनाक्याला लावली आणि दुसरी टीम नॅशनल पार्कहून त्याच्या पाठीमागं हे करत होती. त्याच्यानंतर पकडले गेले. दिल्लीहून आलेले प्रायमरी माहिती आहे, तपास चालू आहे त्याचा. याच्यात आतापर्यंत 7 रुपयाला अटक केलेले आहे आपण. बनावटी काय मशीन्स किंवा काय असे जप्त झालेले आहे? तपास चालू आहे, त्याच्याबद्दल तपास चालू आहे.